निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आणि येत्या महिन्याभराच्या आतमध्ये निवडणुका देखील होणार आहेत आणि हीच विधानसभेची रणधुमाळी अख्ख्या राज्यभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून वज्रधारी न्यूजने जनसभा ते विधानसभा हा जो कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये गावोगावी जाऊन लोकांचा जो कल आहे, लोकांच्या मनातला सर्वे थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आलेलो आहोत खानापूर आटपाडी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, यातील खानापूर या महत्त्वपूर्ण गावी। ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावाने एक खानापूर या मतदारसंघाला आमदार दिले, त्यांचं नाव आहे संपतराव माने। तर आपल्या या वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपिंग विटा आणि वसंत आयुर्वेद विटा। तर आता तुमचा सर्वांचा मी जास्त वेळ घेणार नाही, थेट आपण मुद्द्यांना आपण सुरुवात करणार आहोत। तर माझा सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न आहे, त्याचा अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं तुम्ही की ह्या मतदारसंघात, म्हणजे हा जो खानापूर आटपाडी मतदारसंघ आहे, या मतदारसंघात नेमकी आता हवा कोणाची आहे? सदाशिवराव भाऊ अनिल भाऊ। सध्या तर खानापूर घाटमाथ्यावर सुहास नाना शिंदे जे आदेश देतील युवकांना सगळ्यांना प्रेरणादायक असं नेतृत्व जर घाटमाथ्याचं असलं तर सुहास नाना शिंदे आहे। हवा कोणाची आहे सध्या? हवेचा सध्या तर घाटमाथ्यावर फक्त सुहास नाना शिंदेंचीच हवा आहे। सुहास नाना शिंदे। अनिल भाऊ। सुहास नाना अनिल भाऊ सुहास नाना अनिल भाऊ अनिल भाऊ सुहास नाना अनिल भाऊ अनिल भाऊ सुहास नाना। अनिल भाऊ निवडून येतील असं का वाटतंय तुम्हाला? तर घाटमाथ्यात जर प्रश्न बघितला तर तो पाण्याचा प्रश्न होता, म्हणजे जो मेन प्रश्न होता तो जे आता विद्यमान आमदार आहेत अनिल भाऊ, त्यांनी तो खूप कष्टाने सोडवलेला आहे, त्याच्यामुळं अनिल भाऊला पर्याय नाही, अनिल भाऊंनाच हे करावं लागेल। ते अनिल भाऊ निवडून येतील म्हणतायत, तर सदाभाऊ पाटील निवडून येतील असं का वाटतंय तुम्हाला? आदरणीय सदाशिवराव भाऊ साहेबांनी गेल्या 2 टर्ममध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सर्वाभिमुख असा विकास केलेला आहे। विकास सांगण्याचा मुद्दा की शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सर्वांगीण विकास, निवळ पाणी, आता टेम्पूच्या पाण्याचा विषयसुद्धा आदरणीय भाऊसाहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणात सोडवलेला आहे। हे टेम्पूच्या पाण्याचं 5 डब्बे पडलेले आहेत। पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्सकरिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6, शालिमार वॉर्ड शेजारी, जय भवानी मेडिकल समोर, मायनी रोड, विटा।
पहिल्या टप्प्यामध्ये पाणी कुठं आलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये कुणाच्या कारकिर्दीत आलं, तिसऱ्या टप्प्यात कुणाच्या कारकिर्दीत आलं आणि चौथ्या टप्प्यात कुणाच्या कारकिर्दीत आले. आदरणीय विद्यमान आमदारांच्याबद्दल आमचं वाईट मत नाही, परंतु आदरणीय सदाशिवराव भाऊंच्या काळामध्ये सुद्धा बुधाच्या तलावापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि पाण्याचं राजकारण फक्त मतासाठी केलं जातं आणि ही खुद्द सर्व जी काय निधी वगैरे आणलेला आहे हा संजय काकांनी आणलेला आहे आणि इथं यांनी फक्त मॅनेजमेंट केली आणि ती मीच पाणी आणलं असं भासवतात आणि खोटं बोलून मतं घेण्याच्या दृष्टीनं यांचं राजकारण चाललेलं आहे. आदरणीय सदाशिव भाऊंचं सर्वांगीण मतदाराचा विकास हा उद्देश ठेवून मग ती शैक्षणिक असेल, पाण्याच्या संदर्भातला असेल, असा नेता पुन्हा होणे नाही आणि म्हणून सदाशिवराव भाऊ शंभर असं वाटते का की टेंबूचं राजकारण होतंय? टेंबूचं राजकारण जाणून बुजून केलं जातं. टेंबूच्या पाण्याचा मध्ये सर्वांचा विकास, सर्वांचा सहभाग आहे, विद्यमान आमदारांचा आहे, अनिल भाऊंचा आहे, संजय काकांचा आहे. टेंबूचं नाव सांगून कुणीही मताचा जोगवा मागू नये. हा टेंबूच्या पाण्याचं त्यांचं कर्तव्य केलं. आदरणीय भाऊसाहेबांनी सुलतानगंजाचा तलाव केला आणि आज तो साठवण तलाव असल्यामुळे टेंबूचं पाणी आपल्याला साठवता आलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमदारांचं ते कर्तव्य आहे येणाऱ्या अडचणी दूर करून ते पाणी पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी विशेष काय केलं असं अजिबात नाही आणि म्हणून मला वाटतं आदरणीय सदाशिव भाऊ 100% निवडून येतील. गेले बरेच वर्ष दुष्काळात होरपळत होता आपला घाटमात्याचा भाग. एवढ्या वर्ष विधानसभा झाले हे झाले पण कोणीही पाण्याच्या प्रश्नावर प्रश्न उठवला नव्हता. ते अनिल भाऊंच्या काळात हा पाणी प्रत्येकाच्या शेतीपाशी पाणी आलं, तलाव भरले, यामुळं बऱ्यापैकी जणांचं मत आहे की अनिल भाऊसाठी हे करणार. टेंबू आता तुम्ही एक तरुण म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की टेंबूच्या भोवती इथल्या बऱ्याच निवडणुका फिरलेल्या आहेत मागच्या अनेक पंचवार्षिक जर आपण पाहिल्या तर तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं किंवा एक खानापूरकर म्हणून काय भूमिका आहे तुमची? ॅक्च्युली यावेळी तसा विचार केला तर 72 दुष्काळाची तीव्रता जास्त होती या गेल्या 2 वर्षात. हां, त्या अनुषंगाने खानापूर नगरपंचायतीच्या वतीने दररोज मला वाटते 25-30 टँकरच्या मार्फत बोला खानापूरच्या शहरातील नागरिकांना, त्याचबरोबर नगरपंचायतीचे दोन टँकर असं वैयक्तिक वेगळ्या पद्धतीने पाण्याची तीव्रतेचा भीषण अशी परिस्थिती तयार झालेली होती खानापूर शहराला. पण त्या परिस्थितीवर आदरणीय सुहास नानांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांचे ज्यांच्याकडे पाणी अवेलेबल असेल त्या शेतकऱ्यांना जाऊन विश्वासात घेऊन ते पाणी खानापूर शहरातील शेतकऱ्यांनीही त्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यांनी खानापूर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी. पण आदरणीय म्हणजे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका आणि विद्यमान आमदार अनिल भाऊ यांनी खऱ्या अर्थानं टेंबूचं पाणी खानापूर शहराच्या जे पाझर तलाव आहे त्या ठिकाणी सोडलं आणि खानापूर बरोबर खानापूर परिसरातील भागाचा पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे. कोण बोलणार आहे? हां ठीक बोला. मी अनिल भाऊचा चाहता आहे आणि अनिल भाऊ हे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नंतर आमदार, हे ग्रामीण भागातनं गेल्यामुळं त्यांच्या आमचं आणि आमचं कुठल्या पक्षावर प्रेम नाही. अनिल भाऊ हाच माझा पक्ष आहे. अनिल भाऊ उद्या दुसऱ्या पक्षात गेले तरी अनिल भाऊ तिथं मी काय म्हणतोय, अनिल भाऊ तिथं मी. पक्ष हा कुठला विषय नाही आणि कुठल्याही पक्षात मी झेंडा घेतलेला नाही. अजून कोण बोलणार आहे का? नाही इथं कोण बोलणार. खानापूर नगरपंचायतचा कारभार करत असताना आम्हाला सुहास शिंदे यांचं अनमोल सहकार्य मिळालं. त्यांच्या अंडरखाली आम्ही नगरपंचायत चालवली. दररोज 20-20 टँकर आम्ही पाण्याची व्यवस्था नगरपंचायतला करत होतो. त्या काळामध्ये आम्ही अनिल भाऊची जाऊन भेट घेऊन आम्हाला खानापूरच्या पाझर तालाव्याला पाणी आम्हाला भरपूर सोडलेलं आहे, सगळी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. जे आता विरोधक म्हणून मत बोलतात या खानापूरच्या पाणी टंचाईमध्ये शिवसेनेनं आम्हाला 5-6 टँकर 1-2 दिवस, आंबेडकर खाल्ले बहुजन समाज आहे हिने आम्हाला खानापूरच्या शहरासाठी 2-3 दिवस मोफत पाणी दिलेलं आहे. आज जे दुसरे जण म्हणतात की आम्ही उभा राहणार हे, हिने एक टँकरसुद्धा आमच्या नगरपंचायतीला दिलेलं नाही. सगळं आम्ही सुहास शिंदे यांच्या अंडरखाली काम करून
हाँ हि नगरपंचायत व्यवस्थित पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे। अनिल भाऊच्या माध्यमातून हे अनिल भाऊंनी काय केले खासदाराच्या माध्यमाने हे आम्हाला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली। एकही टँकर तुमच्याकडून मिळाले नाही असं नगरपालिकेचे ज्यांचे सत्ता आहे त्यांचं म्हणणं आहे। विषय असा आहे विद्यमान आमदार पाण्याची व्यवस्था त्यांना करावीच लागेल। आदरणीय भाऊसाहेब काही सत्तेत नाहीत त्यामुळे त्यांनी पाणी पुरवण्याचा विषय इथं येत नाही। मला अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं या कैलासवाजी संपतरावजी नानांनी यशवंत सहकारी साखर कारखाना जो काढला आणि तो कर्जमुक्त केला त्या कारखान्याचा निलाव निघावा आणि ही याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही। आणि दुसरा विषय असा विद्यमान आमदार सांगतात की हा जो कारखाना मी सभासदाच्या मालकीचा करणार आहे ह्याच्यावर 3 वेळा आमदार झाले। दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं की काका आणि माझ्यामध्ये जमत नसल्यामुळं मला हा सभासदाच्या मालकीचा कारखाना करता येत नाही। त्यांची काकांची दोस्ती झाली अलीकडच्या काळामध्ये आणि मग हा कारखाना सभासदाच्या मालकीचा का झाला नाही। शेतकऱ्यांची मुलं जी कारखान्यावरती कामाला लागली आज भीक मागतायत कारण कारखान्यामध्ये नोकरी लागली त्यांची नोकरी गेली सभासदाला मिळणारी साखर गेली। आणि मग ह्या आदरणीय भाऊसाहेबांना आमच्या सदाशिव भावना असं वाटलं की आपल्या भागातला शेतकरी जर जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला कारखाना निर्माण करावा लागेल। त्यासाठी आदरणीय भाऊंनी साखर कारखाना निर्माण केला दूध संघ काढला प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण पुण्या मुंबईच्या तोडीचं शिक्षण मिळावं अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था या विट्यामध्ये निर्माण केली आणि अशा पद्धतीचं दूरदृष्टीचं धोरण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास एका बाजूचा विकास नव्हे असं फार मोठं काम। आणि याच्या पुढचं सांगतो आदरणीय विद्यमान आमदारांनी गाव दत्तक घेतलं 1 रुपया कधी 3 वर्षात दिला नाही काही नुसते फक्त आश्वासनांचा बाजार। आदरणीय भाऊंच्या काळामध्ये हनुमान मंदिर मिळालं बायपासचा रस्ता मिळाला दोन्हीकडचा पूल झाला गावातलं डांबरीकरण झालं असे लाखो काम असा नेता मी पाहिला नाही की गावातल्या कार्यकर्त्याला येऊन विचारलं त्यांनी काम सांगा मला मी काम करायला तयार आहे। आमच्या गावातल्या हेवेदाव्यामुळं आम्हाला ते काम करता आलं नाही काही गोष्टी आम्हाला अडचणीच्या ठरल्या पण असा नेता होणे नाही। आणि म्हणून निश्चितपणे मला वाटलं सदाशिव भाऊ हे यावेळेला 100% समावेशक त्यांनी काम केले 4 वर्ष नवीन आता माणसांकडे ज्यावेळी आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा मतदान केलं ज्यावेळीपासून आम्हाला कळतं आहे त्यावेळीपासून खानापूर मतदारसंघामध्ये फक्त टेंबूचा मुद्दा गाजत आलेला आहे। पण माझ्या माहितीप्रमाणानुसार जे त्यावेळीपासून जे टेंबूचा मुद्दा गाजत आलेला आहे तो मुळात म्हणजे टेंबू योजनेचा उदय कुठून झाला काय कुठून झाला जे गेल्या 10 वर्षात जे विद्यमान आमदार होते त्यांनी फक्त हे दिवास्वप्न म्हणून सांगितलं होतं पण अनिल भाऊच्या म्हणजे आतक प्रश्नातून हे दिव्य स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आज पाणी हा जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे पाण्यामुळं घाट माथावर आज खानापूर तलाव भरलेला आहे सुलतान गादा तलाव 75%च्या पुढे गेलेला आहे। गोरेवाडीला येणाऱ्या 5 ते 7 दिवसामध्ये पूर्ण पाईपलाईन जोडायचं काम पूर्ण होत आहे म्हणजे इलेक्शनच्या अगोदर गोरेवाडीला पाणी पडणार हे 100% मी एक जबाबदार गोरेवाडीचा नागरिक म्हणून सांगू शकतो। तसे हिवऱ्याला भाऊंनी सांगितलेलं 19 ते 20 तारखेपर्यंत पाणी पडणार आहे। मला एकच सांगायचं आहे खानापूर घाटमात्याला की आपला मुद्दा म्हणजे आता आपली जी खानापूर घाटमाता दुकानदारीसाठी प्रसिद्ध आहे आता प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकाच्या मनात माहीत आहे दुकानदारी प्रत्येकाची गोल होत आलेली आहे। जर पाणी नसेल तर आज प्रत्येकाच्या 20-25 एकर जमीन आहे त्या ते आपण कशावर डेव्हलप करणार। पण आता जर टेंबूचं पाणी आपल्याला झालेलं आहे आता खानापूर मंडले वस्तीसुद्धा काल त्यांच्या लोकांनी मागणी केली होती त्यामुळं कालसुद्धा तिथं पाणी पडलेलं आहे खानापूरच्या मंडले वस्तीसुद्धा पाणी आलेलं आहे। आणि मुळात म्हणजे फक्त पाणी हा विषय नाही ज्यावेळी खानापूरची लोकसंख्या 4.5 ते 5 हजार लोकसंख्या माझ्या माहितीप्रमाणे असेल पण आरोग्याचा जर मुद्दा घेतला आपण तर जे करंजाला आरोग्य केंद्र नेलं ते त्या विद्यमान आमदारांनी 10 वर्षात मग खानापुरात का आणलं नाही आरोग्याचा जे फक्त तुम्ही पाण्याचंच राजकारण। मला एक गोष्ट सांगा आता तुम्ही म्हटलं फक्त पाण्याचंच राजकारण करू नका असं तुमचं म्हणणं आहे टेंबू हा एकदम ज्वलंत मुद्दा या ठिकाणचा परंतु हे सोडून आता विधानसभेची निवडणूक आहे हे सोडून मतदान करताना तुम्ही कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य देणार? दुसरे टेंबू सोडून आम्ही आता रस्त्याचं सुद्धा पूर्णपणे काम झालेलं आहे आणि जे लोक सांगतात की संजय काकांनी काम केलं पाण्याचं म्हणजे त्यांना फक्त व्यक्ती दोष आहे अनिल भाऊ हा फक्त व्यक्ती नको आहे कारण ह्यांच्या माहितीप्रमाणे ह्यांचा अनुभव कमी आहे जास्त मला माहित नाही पण युतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये। काय खानापूरचं तरुण म्हणून काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतंय असं की ही सगळी जण म्हणते ती पाणी पाणी पाणी
हे आमदारांचं काम आहे पाणी, कुठला आमदार उपकार करत नाही पाणी आणून. सुहास नानांनी सत्तेत नसताना स्वखर्चातनं पाणी दिले प्रत्येक गावाला दिले आमच्या भागात करंजगानात पूर्ण पाणी स्वखर्चातनं सुहास नानांनी दिले आणि खानापूरला पाणी जवळ नव्हतं. हे आता ह्या वर्षी दुष्काळ मिटला, मागच्या वर्षीपासनं सुहास नाना रोज 2 लाख लिटर पाणी देऊन खानापूरचं पाण्याचा प्रश्न मिटवलाय. त्यामुळे घाट मात्यावर सुहास नाना सांगतील ते आमची ठाम निर्णय आहे. सुहास नाना सांगतील ते, सुहास नानांची काय भूमिका असणार या निवडणुकीत? नानांनी काय अजून स्वतःची भूमिका अशी स्पष्ट केलेली नाही आहे, पण जर ते ज्यावेळी भूमिका त्यांची स्पष्ट करतील त्यावेळी निश्चितच जर ते स्वतः असतील तर ते स्वतः देखील उमेदवार असू शकतात. हां असू शकतात ना, ते शेवटी लोकशाही, त्यांनाही हे अधिकार आहे लोकशाहीने दिलेला. आणि जर जे ते ज्यांच्या पारड्यात देतील ते जे आदेश देतील ते तुम्ही कार्यकर्ते म्हणून मान्य कराल. काय होईल खानापूर आठवाडी मतदारसंघात? आम्हाला खासदारांनी किंवा अनिल भाऊंनी युतीचे सरकार असल्यामुळे आजपासून आम्ही गेले बहुमत बघत शिवसेना जिल्हाध्यक्ष होते त्यापासून आम्ही शिवसेनेत काम करतो. आमचं एक म्हणणं आहे आम्हाला पाणी आलं आहे काय, त्यासाठी आम्ही सांगतो सुहासना असू द्या किंवा अनिल भाऊ असू द्या किंवा इथले आमचे जनतेत कार्यकर्ते असू द्या ग्रामीणचे बारावाड्यातले, आम्ही सगळे अनिल भाऊला मतदान करणार तर 100% करणार. हे थांबून तुम्हाला सांगतो, विरोध किती मोठा असेल तो अनिल भाऊला मतदान करणार 100% तुम्हाला सांगतो. खानापूर नगरपंचायतीला गेले 2-3 वर्ष दुष्काळ पडला होता, ह्या दुष्काळ पडायला कोणीही सहकार्य केलं नाही, कुठल्याही आमदारांनी काय सहकार्य केलं नाही. आणि भूषणदार दुष्काळ असल्यामुळं दिवसाला 12 टँकर लागत होतं, त्यावेळेला कुठल्याही कोणीही सहकार्य केलं नाही. ह्या घाटमात्यावर फक्त सुहास नाना शिंदे यांनी सहकार्य केलं आणि घाट ही नगरपंचायतीला पाण्याचं जे अनमोल सहकार्य केलं आणि घाटमात्यावर जे आता नवीन म्हणजे नवीन जर हे असेल तर सुहास नाना शिंदे आणि नवीन चेहरा या खानापूर आठवाडी मतदारसंघात नवीन चेहरा आला पाहिजे आणि ते म्हणजे सुहास नाना शिंदे. तुमची इच्छा आहे सुहास नाना शिंदे उभा राहावं आणि सुहास नाना जर उभं राहिलं तर त्यांच्या पुढे आम्ही खानापूर आणि खानापूर घाटमाता ठामपणे उभा राह आहे. पाणी म्हणजे खानापूर मतदारसंघ जेव्हापासून आहे तेव्हापासून पाणी कारखाना ह्याच्याशिवाय दुसरे कुठले विषय नाही. नवीन व्हिजन पाहिजे, युवकांना काहीतरी संधी पाहिजे, शिक्षणाची चांगली सोय पाहिजे, विकासाबाबत नेतृत्व पाहिजे. ते नेतृत्व आम्ही नानांच्या रूपाने बघतो आहे. सध्या त्यांनी 5 वर्षाचे जिल्हा परिषदमध्ये काम केलं, एकदम निष्कलंक काम केलेलं आहे, कुणीही तिथं बोट ठेवायला जागा ठेवलेली नाही आहे. खानापूरमध्ये आम्ही बघतो आहे, खानापूरमध्ये आमचं लहानपणापासून आजपर्यंत आमचं 40 पर्यंत वय गेलं, आम्हाला खानापूरमध्ये आज भरपूर मोठ्या प्रमाणात बदल दिसतो आहे. त्यामुळं संपूर्ण मतदारसंघात बदल बघायला मिळेल तर नानांच्या रूपातनं बघायला मिळेल आणि निश्चितपणानं जर नानांनी त्यांची उमेदवारी जर ठेवली निश्चितप्रमाणे ते तुमची इच्छा आहे का? आमची इच्छा प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक निश्चित निश्चित हो 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 आमची प्रामाणिक इच्छा. बोलणार आहे का कोणी? तर इथं कोण बोलणार आहे का? हा गणिभाई बोलतोय, गणिभाई हा तो भाई या काय काय माहिती आहे का? काय वाटतंय तुम्हाला इलेक्शन जवळ आल्यावर 1 महिन्यात सक्रिय होऊन 500,000 रुपये देऊन मतदान विकत घ्यायचे दिवस संपले दादा, आणि नुसतं पिकअप शेड बांधलं म्हणून विकास होत नाही. गेल्या 10 वर्षात माझ्या आमदारांनी फक्त पिकअप शेड बांधलेत. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी ज्या 400 मतदान गाव आहे त्या गावासुद्धा 2-2, 3-3, 4-4, 5-5 कोटी रुपये दिलेत आमच्या गावाला नक्की काढले आणि विकास केलाय प्रत्येक गावचा. आणि कसं आहे संस्थेच्या जीवावर 5 वर्ष पैसे कमवायचं आणि इलेक्शन जवळ आल्यावर 500,000 रुपये देऊन मतदान विकत घ्यायचं दिवस संपले जातात. त्यामुळे कसं आहे माहितीये का, आमदार अनिल भाऊ बाबर हे जर होते आणि जे पुढच्या 10-15 वर्षात आमदार अनिल भाऊ बाबर हेच आमदार होणार. आता आता माझ्या मित्रानं करंजीच्या हॉस्पिटलचा मुद्दा सांगितला. करंजीच्या हॉस्पिटलचा मुद्दा असा आहे की आमच्या गावामध्ये सर्वे झाला, आमच्या गावामध्ये जागा उपलब्ध झाली नाही आणि जागा उपलब्ध नसल्यामुळं करंजामध्ये ते हॉस्पिटल झालं. करंजामध्ये झाला तरी खानापूरच्या लोकांना त्याचा फायदा होतो, या भागातल्या सर्वांना फायदा होतो. करंजाचं हॉस्पिटल आम्हाला पाहिजे असं आमचं मत नाही. हॉस्पिटल कुठेही झालं तर त्याची सेवा सर्वांना मिळावी अशा पद्धतीचा उदाहरण येतो आदरणीय भाऊसाहेबांचा आहे. सदाशिरो भाऊंच्या सारखा
अतिशय दूरदृष्टीचा नेता पाहणं अतिशय अवघड आहे आणि अनेक गोष्टी खोट्या बोलून आणि मीच व्यक्तीनं पाणी आणलं असं भासवून अशा पद्धतीचं राजकारण जे केलं जातं ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही आजपण म्हणतोय, आदरणीय भाऊ सुद्धा सांगतात, मी हे माझं एकट्याचं श्रेय नाही, आदरणीय विद्यमान आमदार सुद्धा हे सांगतात, यामध्ये सर्वांचं श्रेय आहे, माझ्या एकट्याचं नाही. पाण्याचा मुद्दा पुढे करून कुणीही मताचा जोगवा मागू नये. विकासाचं काम, सर्वांगीण विकास, प्रत्येक गोष्टीचा विकास, अशा पद्धतीचा विकास करून या मतदारसंघाची परंपरा कायम ठेवावी अशा पद्धतीचं नेतृत्व आदरणीय सदाशिव भाऊंचं आहे. नेतृत्व झालेल्या लोकसभा इलेक्शन मध्ये सुद्धा खासदार संजय काका पाटील हे 1,60,000 मतांनी. काय होईल खानापूर आटपाडीत? काय होईल खानापूर आटपाडीमध्ये? हे दोन्ही जे भाऊ आहेत ते आपल्या मुलांच्यासाठी तयारी करायला लागले. काय व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? नवीन चेहरा पाहिजे आणि हा ह्या घाटमात्यावरती सुहास शिंदे, आदरणीय सुहास शिंदे यांच्या रूपाने नवीन चेहरा मिळावा. ही नवीन चेहऱ्याची तुम्हाला वाटते नवीन चेहरा मिळावा या मतदारसंघात? आमचे बंधू बोलले काय गाव दत्तक घेतलं होतं, ही 100% घेतलं होतं. ज्या याला गाव दत्तक घेतलं त्याला ग्रामपंचायत होते, त्यानंतर नगरपंचायत झाली, त्यानंतर सत्ता पलटी उलटासुलट झाली, त्यामुळं हा विषय झाला नाही. ते म्हणते दत्तक घेतलं होतं, पैसे दिले नाहीत. आज रोजी परवा 8 दिवसापूर्वी अनिल भाऊनी खानापूरसाठी 1 कोटी रुपये दिलेत. बोला बोला. फक्त पाणी म्हणजे विकास नव्हे काय? आत्ता ह्या पिढीने काय शेती करणार आहेत का ही सांगा मला. इंजिनियर आहे हा, शेती करणार आहे का? तो इंजिनियर आहे तो बोललेला, हे शेती करणार आहे का? फक्त पाणी म्हणजे विकास नव्हे. पाणी आणलं नेमकी तुमची व्याख्या? पाणी म्हणजे आणलं, प्रत्येकाने प्रयत्न केला. राजेंद्र देशमुखापासून तुम्ही अजून सुद्धा गोपज कारखान्यावर जावा, त्यांच्या फोटोखाली लिहिलेला आहे टिंबूचे जनक. जनक कोण होतं? जो त्या योजनेचा जंडी जन्म घातला तो जनक. तुम्ही स्वतः स्वयंघोषित जनक आहे सध्या, लक्षात ठेवा तुम्ही. जनक ते नाहीत. प्रत्येकाने काम केलं. राजेंद्र देशमुखांनी काम केलं, आपल्या संपतराव देशमुखांनी काम केलं, संपत नानांनी काम केलं, प्रत्येक आमदारांनी काम केलेलं आहे त्या टेंबूसाठी. असं नाही की फक्त अनिल भाऊंनीच काम केलं. हां, अनिल भाऊंनी थोडं जास्त केलं, मान्य आहे मला, अनिल भाऊंनी जास्त केलं का तर केलंच, पण मान्य आहे ना, निधी जास्त, टक्केवारी जास्त, टक्केवारीसाठी सगळेच करतात. तरुण म्हणून मला तुम्हाला काय प्रश्न विचारायचा? एक मिनिट, थांबा, मी येतो तुमच्या. बोल, विधानसभेत पाणी प्रश्न सुटला म्हणजे सगळं सुटलं असं नाही. युवक वर्ग मतदारसंघात भरपूर आहे, मतदारसंघात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं. मला काय म्हणायचं, पाणी तुम्ही आणलं, एक मुद्दा, पाणी तुम्ही आणलं मान्य आहे आम्हाला, पाणी तुमच्या काळात आलं मान्य आहे, एवढे फक्त मान्य करा, कारखाना तुम्हीच खाल्ला, कारखाना तुम्हीच खाल्ला, फक्त मान्य करा, सुतगिरण तुम्हीच खाल्ली, खरेदी विक्री संघ तुम्हीच खाल्ला, मान्य करा, पाणी तुम्ही आणलं. मतदारसंघ कन्फ्युज असत त्याला, कळलं का? ह्याला मतदान द्यायचं का त्याला मतदान द्यायचं? तुम्ही केलं नाही असं नाही. युवकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सदाशिव भाऊंनी केलेलं आहे. सदाशिव, पाणी प्रश्न सुटला म्हणजे सगळं सुटलं असं होत नाही. या मतदारसंघात युवक वर्ग भरपूर आहे, या युवकांना शिक्षणासाठी सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पुण्याला जावं लागते. तर गेल्या 10 सदाशिव भाऊंच्या टर्म मध्ये सदाशिव भाऊंच्या काळात त्यांनी इंजिनिअरिंग, फार्मासिस्ट, जवळजवळ सगळ्या शिक्षणाच्या सुविधा या घाटमात्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एवढा दुष्काळाचा भाग असू शकेल, घाटमात्या शिक्षणा सुविधा उपलब्ध देण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून आहे. त्यामुळे आदरणीय भाऊंनी शिक्षणाच्या, सामाजिक, सर्व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि तेरा मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं पिकअप शेड, तर आदरणीय सदा भाऊंनी 10 वर्षाच्या काळात 1,300 कोटीचा निधी आलेला आहे. तो फक्त पिकअप शेड बांधण्यासाठी येत नाही, पूर्ण तालुक्यात भौगोलिक काम सदाशिव भाऊंनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. आणि त्याबरोबरीनं विद्यमान आमदार हे काम करण्यात कमी पडले. तरुण म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, तरुण म्हणून मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता एक मतदान करताना अग्रक्रमाने कुठल्या मुद्द्याला प्राधान्य देऊन मतदान कराल? मुद्द्याचा विचार केला तर शिक्षणाचा मुद्दा असेल किंवा बेरोजगारीचा मुद्दा असेल. आता तुम्ही पाहिलं तर आर्थिक मंदी ही
आपल्या भारताची आर्थिक मंदी सातव्यावरून पूर्ण घसरून पाचव्यापर्यंत आपण जीडीपी किती कमी झालेला आहे, जीडीपी बद्दल माहित नाही, आर्थिक बेरोजगार इतका कमी झालाय, पुण्यामध्ये एमआयडीसी मधील कितीतरी कामगारांना काढून टाकलेला आहे, कंपनीतील कंपनीतील मशीन विकायचा असं म्हणून न्यूज सुद्धा पाठवलं. रोजगाराच्या बाबतीत अपयशी ठरले सर. बिलकुल रोजगार जवळजवळ 80% इंजिनियर हे बेरोजगार आहे. अजून एक महत्वाचा मला या मतदारसंघात खानापूर घाटमाथ्यावर संपतराव नाण्यानंतर उमेदवार म्हणून कोणाकडे पाहिलंच नाही, त्यासाठी खानापूर घाटमाथ्याला उमेदवार म्हणून सुहास नाना शिंदे योग्य पर्याय आहेत. कारण सुहास नाना शिंदे असं व्यक्तिमत्व आहे ज्याला सत्ता असो किंवा नसो पण विकास हे ते नक्की घडवतातच. विकास म्हणजे सुहास नाना शिंदे. त्यामुळे त्यांना सत्तेची गरज असो किंवा नसो पण ते विकासाचं कामच करतात. त्यांनी खानापूर घाटमाथ्यावर पाणी असो किंवा नसो पण त्यांनी स्वखर्चातून खानापूर नगरपंचायतीला टँकरचा पुरवठा केलाय. आत्ताही कोणता जरी काम घेऊन गेला जरी त्यांची सत्ता नसेल तरी ते कामासाठी कधीही मागे जात नाहीत. कधीही तुम्ही जावा, सुहास नाना शिंदे योग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय सुहास नाना शिंदे. आणि खानापुरात ना 2014 वेळेस ज्यावेळेस प्रचार सभा चालली त्यावेळेस हा रोड पहिली आंघोळ जी होती ती टेंबूच्या पाण्याने होती. तर मग 5 वर्ष का लागली, 4 वर्ष लागले ती का पहिली आंघोळ होणार होती ना. मी म्हटलं भाजप सेना नको का, भाजप सेना, भाजप सेना नको का, यासाठी की फक्त जातीपातीचं राजकारण, बेरोजगारीपणा, बेरोजगारीपणा. आता जीडीपी काय आहे ह्या लोकांना कळणारच नाही. इथे जे 4-5 लोक जे सांगू शकतील जीडीपी काय, म्हणजे आमच्यासारखे दोघं तिघं सांगू शकतील जीडीपी रेट म्हणजे काय. टेंबू सोडून इथे कुठले प्रश्न सुटायला पाहिजे, केंद्र सरकार सुटायला कुठले पाहिजे तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं. रोजगार आहे म्हणजे शिक्षणाची सुविधा पाहिजे, रोजगार शिक्षण आणि खानापूर उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला होणार होतं ह्यासाठी विद्यमान आमदारांनी काहीही केलेलं नाही. पाण्याचा प्रश्न जर 5 वर्षात शेवटी सुटत असेल तर 5 वर्ष काय झोपलेले होते का. तुम्ही फक्त राजकारण केलं आणि 5 वर्ष विधानसभेच्या तोंडावर पाण्याचं राजकारण. एक मिनिट, लास्ट लोकसभेसाठी, लोकसभा ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी बेनापूरच्या तलावात तुम्ही पाणी सोडलं कारण राजकारण. आता खानापूरला सोडलं कारण राजकारण. फक्त बाकी काही नाही. आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. सुभाष शिंदे, सुभाष शिंदे नाना ठरवतील तेच आम्ही आमदार होणार. नाना आमदार होऊ शकतात. तुम्ही कार्यकर्ते सुभाष नानाचा मला एक मुद्दा सांगायचा आहे. आज बघतो जे मालिका संभाजी महाराज चालू आहे बरं काय समजे बनवगडला कुठला एक ती महाराड व्यक्ती शिवाय महाराज काळात जागल्याला कोण बरं नाही त्याला कोणीही जात नाही. आम्ही रामसंबंध पळायचं, आम्ही बदल पैसे घालायचं, आमदार असो खासदार असो नाना असो कोणी असो नाना जेवढं आम्हाला सहकार्य केलं आहे आम्ही त्यांचं 100% ऋण आहे तर आहे. कुणाचं सुवर्ण नानाचं फक्त एक गोष्ट आम्हाला सांगायची आहे. तुमची मागणी तिथं मोठी समाधी निर्माण व्हायला पाहिजे. कधीच आम्हाला कोण करत नाही. आम्ही इकडे बघा खोटं बोलत नाही, खासदारात काम करतोय, अनिलबाबरात काम करतोय, सदभावच करतोय, सगळ्यांचंच काम करतोय. मी ना एकटा करत नाही, माझा समाज करतोय. ऐकून घ्या, आमच्या पोटीत गेला तुम्ही येत नसेल तर आम्ही कुणाचं नव्हे. कसं आहे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला पण तिहेरी लढत लागली होती आणि मागल्या आमदारकीच्या इलेक्शनला अनिल भाऊंनी शब्द दिला होता. मागल्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला अनिल भाऊंनी शब्द दिलता पुऱ्या जनतेला. पुढल्या 5 वर्षाची ज्यावेळेला निवडणूक येईल त्यावेळेला खानापूरला पाणी अनिल तरच मत मागायला पुढे येईल. लढत जरी तेहरी असली आता मतदार म्हणून काय भूमिका असेल. मतदार म्हणून भूमिका नरेंद्र मोदीच आणि फडणवीस साहेबांचं सरकार आहे युतीच, यांना सोडून कोणीही जाणार नाही. का नको फडणवीस आणि मोदी का नको पाहिजेत जनतेंना. ओके तर आज नाही बरं बोला केलं तर मग तिथं बघा की तिथं बघून बोला अंधार पडले. हा बोला केलं तर मतदान करायचं आणि करणार तर कुणाला करायचं नाही बस. आज खानापूर या गावात अत्यंत उत्स्फूर्तपणे आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि अत्यंत मनमोकळेपणाने प्रतिक्रिया नोंदवल्या त्याबद्दल वज्रधारी न्यूज कडून आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.